सर्वोच्च न्यायालयाकडून सावित्रीमाईंच्या स्मारकासाठी एक पॉझिटिव्ह असा निकाल दिला आहे, त्यामुळे आम्ही सर्वच महिला खूप आनंदी आहोत की ज्या सावित्रीमाईंनी आपल्या महिलांसाठी शिक्षणाचा हक्क सुरू केला, त्यांनी चिखल गोळे घेतले अंगावर, चिखलाचे गोळे घेतले, पण त्यांना इतक्या वर्ष हा न्याय मिळत नव्हता की आज पुण्यासारख्या शहरामध्ये अनेक आपण बघतोय विकास कामं होतो आहे, पण जे महिलांसाठी सावित्रीमाईंनी केलं होतं महत्त्वाचं काम की आज त्याच्यासाठी त्यांच्यामुळं आज आम्ही सर्व महिला या सगळ्या व्यासपीठावर आम्ही बोलू शकतो, उभं राहू शकतो, त्यामुळे नक्कीच या स्वागत निर्णयाचं स्वागत आम्ही करतो आणि आम्ही आदरणीय दादांचेही या ठिकाणी खूप खूप धन्यवाद मानतो की दादांना आम्ही सर्वप्रथम उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सगळ्यात पहिलं आम्ही युवती आणि महिला आणि आमच्या मार्गदर्शक दीपकभाऊ मानकरांनी हेच पत्र दिलं होतं की लवकरात लवकर आपल्या माध्यमातून हे स्मारक व्हावं आणि त्यासाठी आज सर्वोच्च न्यायालयाने या निकाल दिला त्याबद्दल मी त्यांचेही आभार आहे. खरं तर आपण बघताय की गेली अनेक वर्षापासून भिडेवाड्याचा प्रश्न प्रलंबित होता. आदरणीय अजितदादा, आदरणीय दीपक भाऊ यांच्या माध्यमातून हा प्रश्न आम्ही वारंवार ती मार्गी लावण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु आज जो उच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे, या निकालामुळे आम्हा सर्व भगिनींचा, युवतींचा न्यायालयावरती असणारा जो विश्वास आहे तो द्विगुणित झालेला आहे आणि आम्ही न्यायालयाचे आभार मानतो. पुणे महानगरपालिकेने ज्या यासाठी कष्ट घेतले त्यांचेही आभार मानतो. दीपक भाऊ आणि अजितदादाचे सुद्धा आम्ही या ठिकाणी आभार मानतो. क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांनी 1848 साली भिडेवाडा ही पहिली मुलींची शाळा पुण्यामध्ये सुरू करून खरंच महिलांना एक न्याय देण्याचे काम केले होते. परंतु गेले 175 वर्ष ह्या भिडेवाड्याला, पुणे शहर हे विद्येचा माहेरघर असून देखील न्याय मिळाला नव्हता. परंतु आज आपल्या BJP सरकार, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले आपले मी शिंदेसाहेब मुख्यमंत्री, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस साहेब आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे भुजबळ साहेब जे निष्ठेने अगदी या वाड्यासाठी लढलेले आहेत त्यांचे मी मनापासून आभार मानते. ज्या दगडूशेठ मंदिरापुढे अथर्व शीर्ष वाचण्यासाठी लाखोंनी महिला बसत होत्या, परंतु त्या महिलांना जे अथर्व शीर्ष वाचायला शिकवलं त्या आमच्या सावित्रीमाई फुलेंची पहिली शाळा ही झाकली जात होती, म्हणून 175 वर्ष आम्हाला न्याय मिळून देखील आम्हाला महिलांना न्याय मिळाला नव्हता, असंच होतं. आज खरं आम्ही खऱ्या अर्थाने आम्ही आज जिंकलो आहे आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी दीपक भाऊ मानकरांनी जो सर्वांना एकत्रित करून हा उत्सव साजरा केलेला आहे त्याचा आनंद उत्सव आम्ही या ठिकाणी सर्व महिला साजरा करतो.